असं की देवेंद्र फडणवीस यांचं त्यांचा भाषणाचा काही भाग हा मला समजला. माझ्या मते गेले वर्ष दोन वर्ष महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर विविध केंद्रीय एजन्सीची मदत घेऊन ती इतर शासन जी स्टॅबिलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे जे प्रयत्न आहेत आणि त्याच्यामध्ये यश मिळत नाही त्यामुळं अशा प्रकारची चुकाची भूमिका त्यांनी घेतली असावी. ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या अर्थात त्याच्या खोलात मी गेलेलो नाही, पण मला काही गोष्टीचं कौतुक असलं की एका शासकीय अधिकाऱ्याच्या वकिलाच्या कार्यालयामध्ये जाऊन किंवा त्याच्याकडून किंवा त्याच्या संबंधित दाखवून जवळपास 125 तासाचे रेकॉर्डिंग हे करण्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे कुणी सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ती रेकॉर्डिंगची प्रक्रिया किती दिवस चालली असेल याचा हिशोब केला तर असं हे लक्षात. आणि 125 तास रेकॉर्डिंग करण्याचं काम खरंच जर असेल तर मग त्यासाठी तशा शक्तिशाली एजन्सीज याचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा एजन्सी ह्या फक्त भारत सरकारकडे आहेत आणि त्यामुळं राज्यामध्ये जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात तासनतास या प्रकारे स्टॅफिंग किंवा जे काही त्यांनी काम केलं की त्याच्यामुळं त्यांच्याकडं हे सेफ केलेलं किंवा काय चालवण्याचं म्हणजे त्याच्यातून काही बोललेलं हे सगळं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले याचा अर्थ स्वच्छ दिसतो. एक तर ते खरं आहे का नाही आधी हे सिद्ध झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकार नक्की चौकशी करेल आणि जे काही वचलेलं आहे त्याच्यात स्वच्छता अस्वच्छता ही पाहून घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये डिरेक्टली इनडिरेक्टली माझंही नाव कुठेही घेतल्याचं दिसत आहे. माझं कधी या संबंधात कोणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, पण एक गोष्ट खरी आहे की कधी काही या वर्षा 6 महिन्यामध्ये माझ्याकडे गंभीर तक्रार आल्याच्या नंतर ती तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याच्या संदर्भात असल्यामुळं त्याची माहिती मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना कळवली आणि त्यांना हे सांगितलं की याच्यात स्वच्छता किती हे तुम्ही पहा, तुमच्या सहकार्याच्या संबंधीची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधित्व करते तिच्याबद्दलची तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय त्याच्या भाष्य करणं योग्य नाही म्हणून मी काही जाहीरपणाने बोलणार नाही, पण आपण पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळवलं गेलं की तुम्ही पाठवलेल्या लोकांच्या तक्रारीमध्ये मी लक्ष घातलं आणि अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेतली जाईल. हा प्रश्न माझ्या मशीन तिथं सांगता एवढा एक हे जर उदाहरण दिलं तर व्यक्तीशा माझा कुठे याच्यामध्ये संबंध याचं कारण नाही. आम्हा लोकांची गेले काही महिने सतत तक्रार ही आहे की आज कुणीतरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनिधी यांच्यावर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नॉमिनेट करण्याच्या संबंधीचा प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात होतो आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यामध्ये त्याची संख्या अधिक आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर अनिल देशमुख
आणि जेसुकांच्या सवंगीची तक्रार खुली सरीकर्याने एके कळसा केली. आज त्या तक्रारीच्यावर अनिल देशमुख हे जेल होते. ज्यांनी तक्रार केली त्यांच्याबद्दल काही चौकशा चालू आहेत. अनिल देशमुखांना जेल होते तक्रारीच्या नंतर या असा कालावधी किती 2 महिने 3 महिने कदाचित असेल की जी मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण चौकशी ही कशा पद्धतीने किती वेळ केली जाते आणि ती सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते याचं मृत्यूवंचं उदाहरण अनिल देशमुखांचं आहे. माझ्याकडे माहिती अशी आहे की अनिल देशमुख यांचं कुटुंब, नातेवाईक, सहकारी कर्मचारी, प्रायव्हेट सेक्रेटरी, त्यांचं चार्टेड अकाउंटंट अशा जवळपास 95 लोकांच्याकडे हे झाले 95 किमान 200 लोकांना बोलून त्यांची सेशन घेतली आणि त्याच्यामध्ये जे छापे घातले रेस त्याच्यामध्ये ईडीचे 50 छापे, CBIचे 20 छापे, इन्कम टॅक्सचे 20 छापे असे जवळपास 90 छापे एका व्यक्तीच्या संबंधात त्या ठिकाणी टाकले गेले. प्रशासनामध्ये असं कधी मी ऐकलं नव्हतं की एखाद्या व्यक्तीच्या घरावर संबंधीच्या वेगवेगळ्या एजन्सीचे 90 छापे. एवढे छापे टाकून काही फायदामध्ये फरत नाही, पुन्हा आणखीन कसा त्यांना साथ देता येईल याचा अर्थ स्वच्छ आहे की ह्या सगळ्या एजन्सीचा वापर कशा पद्धतीने केला जातो त्याचं हे मुलसीवांचं उदाहरण आहे. या जे काही काल बोलले राज्य सरकार त्यांचं गृह खातं त्याचा खोलात जाईल, जे काही मटेरियल त्यांनी सादर केलं असं म्हणतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्याबद्दलची एकंदर स्थिती काय आहे ही जनमानसाच्या समोर योग्य वेळी ठेवतील याचा मला हा विश्वास आहे. एका बाजूने हे आरोप करायचे त्याच वेळेला शहरामध्ये आणखीन काही लोकांच्याकडे वेगवेगळे छापे टाकलेले जातात अशी माहिती या ठिकाणी येते. यातून स्पष्ट एकच भूमिका दिसते की केंद्राच्या स्वच्छतेचा पुरेपूर गैरवापर करणं, शासन इथलं अस्थिर करण्याच्या समस्या येच येत नाही, त्यामुळं काही ना काही या प्रकारचे मार्ग अवलंबलं आणि हे जे काही चाललं आहे हे संसदीय लोकशाहीला अशोभनीय आहे. दुर्दैवानं त्याच्यासंबंधी दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली जात नाही. माझ्या वाचनामध्ये आलं की आमचे एक सहकारी आणि राज्यसभेचे सभासद संजय राऊत यांनी या संबंधीच्या सदस्यांची माहिती आणि अनुभव हा प्रधानमंत्र्यांच्यापर्यंत पोचवलेला आहे. अपेक्षा करूया की प्रधानमंत्री याच्या खोलात जाऊन चौकशी करतील आणि या चुकीच्या गोष्टींचा वापर केला जातो त्याला अवघड घालण्याच्या उद्देशी खबरदारी घ्यायची. म्हणजे त्याच्यात काही विनोदीसुद्धा व्हायची असं दिसलं की असं आहे की राजकारणामध्ये कुणी कलर संपवून या पद्धतीने कुणी संपत नसतं. राजकीय मतभेद असतात, राजकीय स्पर्धा असतात, पण त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर करण्याच्या संबंधीची भूमिका कधी घेतली जात नाही आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्राची सगळी सत्ता सगळ्या एजन्सीज आज देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्या विचाराच्या लोकांच्या हातात आहे, तर बाकीच्यांना काही त्याची चिंता करण्याचं कारण नाही. आणि मोर्चे साहेबांनी जर माझा उल्लेख केला जात असेल तर माझ्याच कुटुंबातल्या माझ्या 2-3 पुतण्यांच्या वर या एजन्सीने जे काही करायचं ते केलं याच्यातून स्वच्छ होतं की या सगळ्या गोष्टींचं टार्गेट कोण आहे. वर्षा काढून त्यांना जे करायचं ते लोकशाहीच्यामध्ये त्यांचा करायचा अधिकार आहे त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. पण मी काल ऐकलं की हे जे काही काल विधिमंडळामध्ये केलं त्याचं विश्लेषण काही लोकांनी आज केलं किंवा की केस आत्ता आमची जुनी केस केली होती
एक वर्षापूर्वीची 15 दिवसापूर्वीची 2 महिन्यापूर्वीची 1 वर्षापूर्वीची ही केस करून या चौकशा आमच्याविरुद्ध लावल्या तसं एकांनी काल सांगितलं. नवा मलिकांच्या संबंधीची केस किती वर्षापूर्वीची? 20 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची, 18 वर्षापूर्वीची. आणि त्यामुळे असं बोलण्यासुद्धा किती नैतिक अधिकार त्यांना आहे याचा उद्देशाचा विचार केला पाहिजे. यापेक्षा जास्त याच्यात काही सांगण्यामध्ये अर्थ नाही. सचिन गांधी सरकारला विचार, मी काही राज्य सरकार म्हणजे नाही. राज्य सरकारच्या वतीनं माझी खात्री आहे की आज विजय कैसेचे विधिमंडळामध्ये पोलिसांनी सांगते कदाचित आजच करतील. सरळ असं आहे की याच्यात जे काही आता शासकीय वकिलाच्या कार्यालयामध्ये आम्ही म्हणजे तिचीही माहिती आहे असं म्हणणं ते जर खरं असेल तर 135 तास 135 का 135 अकरा कमी जास्त होईल मला वाटतं इतके तास त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्याच्या संबंधीची क्षमता ही कुणा करत असणार आहे, कोण करत असेल? आणि म्हणून याच्या सत्यता किती आहे हेच आधी फायदा पाहिजे. माझी खात्री आहे की 135 तास एखाद्याच्या घरी किंवा एखाद्याच्या कार्यालयात ते रेकॉर्डिंग करणं ही सहज शक्य आहे असं वाटत. पण मग या ज्यावेळेस त्याच्या खोल्या जातील त्यावेळेला स्वच्छ होईल. आणि दुसरी गोष्ट त्याची केस आता कोर्टामध्ये केली म्हणता तुम्ही काय ते रश्मी शुक्ला शुक्रांची केस आता कोर्टात मॅसेजेसच्या कोर्टात समजेल. पण तिथंसुद्धा असं सांगितलं जातं, मी काही लोकांचं स्टेटमेंट वाचलं की त्यांचा टेलिफोन नंबर नाव दुसऱ्याचं आणि तो चार्ज केला जातो आहे अशी तक्रार आहे. आणि ही जर सत्य असेल तर किती गंभीर आहे. आणि त्यासाठी या यंत्रणेचा वापर हा पश्चिमागच्या राजवंशीमध्ये कसा केला जातो हेच या ठिकाणी स्वच्छ होत आहे. त्यांचे देताचं सूचन द्यायला पाहिजे की त्यांचं काम आहे ते देणार सूचन. आता याच प्रश्नाची काळजी मांडणी केली तर त्याच्याबद्दलचं काही जी भूमिका असेल सरकारच्या वतीने सांगितली जाईलच ना. असं आहे की या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही. या सरकारच्याकडे स्वच्छ भगवत आहे आणि स्वच्छ भगवत असल्याच्या नंतर सरकार हा अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यातून सत्ता पुन्हा कशी व्यवस्था याबद्दलची काळजी घेतली प्रयत्न चालू आहे. पण त्या प्रयत्नाला विधिमंडळाच्या राष्ट्रवादी असो काँग्रेस असो शिवसेना असो किंवा सगळ्यांना पाठिंबा देणारे अन्य घटक असो यांच्या सदस्यांच्याकडून प्रतिसाद मिळणार नाही. तर मला असं असं आहे की ही भूमिका म्हणजे असं उदाहरणार्थ महाराष्ट्राची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये जे काही चाललं आहे दिल्लीच्या सत्ताधारी घटकांचं त्याला काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो या सगळ्यांचंच विरोध आहे. त्यामुळे राहुल गांधींनी भूमिका जी घेतली संजय राऊतांच्या ॲक्शनच्या संबंधीची ती आमच्या सगळ्यांच्या विचाराशी सुसंगत आहे. ही समजा हा एक कलमी त्या दोन राज्याचं मी नावही घेतलं की महाराष्ट्र आणि वेस्ट बंगाल या ठिकाणी हे सतत चालू आहे. आणि इथं काही गोष्टी झाल्याच्या नंतर स्वतः आमच्यानी सुद्धा मला फोन करून सांगितलं की हे आमच्याकडे सुद्धा घडतं आहे, आपण सगळे कलेक्टिव्हली याला तोंड देऊ, काही काळजी करायचं कारण नाही. आम्हीसुद्धा तुमच्या बरोबर आणि अशी भूमिका अन्य काही राज्यांनी सुद्धा घेतली. समजलंच नाही कशासाठी राजीनामा सगळ्यांचं. जो अजून गेले 25-30 वर्ष विधिमंडळामध्ये सतत निर्वाचित होत आहे त्या 25-30 वर्षामध्ये कधी तुम्ही त्या संबंधीची भूमिका किंवा आरोप केलेली नाही. आणि आता काहीतरी गोष्टी न केली आणि एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की तो लगेच दाऊद इब्राहिमचं नाव त्याच्यामध्ये जोडायचं ही भूमिका घृणास्पद आहे. आणि त्यामुळे त्यांच्या फाशीशी पक्ष म्हणून आमचे सगळे सहकारी मजबूतीनं उभे ते ज्यांच्यावरचं असं माहिती मी घेतो आहे तुमचे अनिल देशमुख यांच्याबद्दलचा जो फायदा आरोप केला तो 100 कृतीचा केला. 100 कृतीचा केल्यानंतर 4 कृती 70 लाखावर आले आणि नंतर
आता काहीतरी 400 साल दिले तिथे 1 कोटी 70 लाख आले आणि संघटनेने 1 कोटीवर 2-3 महिन्याचा कालावधीमध्ये हा खराब असतो आणि त्यामुळे साधारणतः की कशा पद्धतीने हे खटले केले जातात आणि त्याचं तसं ते काय कारण सुरुवातीला संघर्ष होण्याच्या नंतर अशी मोठी बातमी येते लोकांच्या मनात तेच असते आणि नंतर हळूहळू ते संघर्ष 1 कोटी 50 लाखावर येतं त्याचा अर्थ ह्या गोष्टी स्पष्ट होतात की हे अतिशयोक्ती करून लोकांना एका बाजूला वर्णन करणं आणि जनमानसामध्ये त्यांची प्रतिभा उद्ध्वस्त करणं हाच कार्यक्रम यांचा आहे पण हे लोकांना आता समजतं.